फ्रेंड, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज व्हिपक्रीम कशी बीट करायची ती तुम्हाला मी सविस्तर आज सांगते. आपल्याला मला हाफ केजीचा केक करायचा आहे, त्याच्यासाठी मी एवढी क्रीम घेतलेली आहे. ही फ्रीजरमध्ये स्टोअर करायची, पण आपल्याला जेव्हा केक करायचा असेल तेव्हा ही बाहेर काढून ठेवायची, जेणेकरून ती लिक्विड फॉर्ममध्ये येणार. पण ही बीट करताना चिड हवी, माझी चिड आहे. तुम्ही बनवू बघू शकता कशी लिक्विडमध्ये आली ती. आणि माझ्याकडे हे बीटर मशीन आहे, माझं हे मशीन 2-3 वर्ष झाले आहे, अजून तर काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे, छान आहे. तर बीट करताना मी यामध्ये थोडा थिकनेस राहावा म्हणून पावडर शुगर टाकते 1 स्पून. थोडी अशी हलवून घेते. मशीनला वेगवेगळे प्रकारचे अशी बटन असतात. फर्स्ट टाइम म्हणजे आपलं हे बटन आहे ना या साईडला करायला, इथं 3-2 मिनिटं आपण आधी बीट करायचं, नंतर थोडं पुढे सरकल्यावर थोडं 2 मिनिट करायचं, आणि थोडं पुढे सरकल्यावर परत 2-2 मिनिटाचा असा हा पूर्ण करायचा. हा बघा मी कशी बीट करते ते. राऊंड पोझिशन मध्ये फिरवायचं. हे बघा आपली क्रीम कशी छान झालेली आहे. हे असं स्ट्रेट उभं राहिलं की आपली क्रीम झाली असं समजून जायचं. किंवा स्पॅचुला घ्यायचा आणि अशी करून पाहायची, पडली तर थोडी बाकी आहे ना, अशी जर राहिली तर आपली क्रीम झाली.